मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राला मिळालेल्या एका गिफ्ट संदर्भातली. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांमध्ये प्रकल्प गेल्याच्या सगळ्या चर्चांच्या दरम्यान केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला नव्या उद्योगांच्या संदर्भातला एक सकारात्मक निर्णय दिला गेलेला एक मोठं गिफ्ट त्यांच्याकडून मिळालेलं आहे. आणि याच दरम्यान दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत. पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 5000 रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे तर CDAC ही कंपनी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1600 कोटींची गुंतवणूक या दोन कंपन्या पुण्यात करणार आहेत. सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागते. राज्याला मिळणार 25000 कोटींचे प्रकल्प. लवकरच महाराष्ट्रात येणार मेगा प्रोजेक्ट. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. महाराष्ट्रात उभारणार टेक्सटाईल पार्क. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून नेत्यांमध्ये राजकीय शिमगा सुरू असताना केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात पुण्यात 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपन्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात जवळपास 2000 कोटींची गुंतवणूक होणार असून 5000 लोकांना रोजगार मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन और सेमीकंडक्टर डिझाईन का एक इकोसिस्टम भारत सरकार के साथ पार्टनरशिप करके इस इकोसिस्टम को बढ़ाएं कि भारत सरकार प्रधानमंत्री मोदी जी की सरकार ने रंजन गांव में इस 500 करोड़ के EMC का मंजूरी दी है और साथ साथ बहुत आने वाले दिनों में एक हफ्ते 10 दिन में CDAC पुणे में एक रोड शो भी हम लॉन्च करेंगे. या प्रकल्पाव्यतिरिक्त राज्यात लवकरच टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेला आहे. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. खरं तर यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाल्याचं चित्र असताना केंद्र सरकार मदतीला धावून आलंय. केंद्र सरकारनं राज्यासाठी 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर केल्यानं आता सत्ताधाऱ्यांचं पारडं जड झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टाटा एअरबस प्रोजेक्ट हा गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यावरून विरोधकांनी रान उठवलं. पण आता या संदर्भातला एक गौप्यस्फोट राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यामुळे गेल्याचा दावा आज त्यांनी पुराव्यानिशी केला. एअरबस प्रकल्प 2021 गुजरातमध्ये जाणार होता हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहीत होतं असंही फडणवीसांनी सांगितलं. विरोधी पक्षनेता असतानाही आपण प्रकल्प प्रमुखांना महाराष्ट्रात थांबण्याची विनंती केल्याचा दावा फडणवीसांनी केला. MIDC तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा सरकार ढिम्म होतं असा आरोप फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेत केला. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाता असं मला समजलं, तुम्ही गुजरातला जाऊ नका, तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्ष नेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते की यहां का माहोल इन्व्हेस्टमेंट जैसा नाही आहे देवेंद्रजी. मी तरी त्यांना आग्रह केला, ते म्हणाले ठीक आहे, विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा. हे जे आता ओरडतायत यांनी एक पत्र दाखवा, एक पत्र, एकही पत्र गेलं नाही. त्यानंतर
एमओयू झाला तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला, त्यांचा शिफ्टिंगचा निर्णय झाला तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला। त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातन गेलाय आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाही असा माझा तरी समज आहे। खरं तर जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून येणं अपेक्षित होतं ते उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आणि त्यामुळे राज्यातल्या सत्तेतले निर्णय नेमके कुणाच्या हाती आहेत याचं उत्तर मिळाल्याची खरमरीत टीका ही आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या उद्योगांच्या संदर्भातली माहिती दिली आणि त्यामुळे आता त्याला उत्तर देताना त्याच्यावर पलटवार करताना आदित्य ठाकरेंनी खरे अधिकार कुणाकडे आहेत हे जनतेच्या लक्षात आल्याचं म्हटलंय। आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यात जात आहेत, हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की दुसरे मोठे प्रकल्प आणू, परंतु महाराष्ट्राला मोठ्या प्रकारचं प्रकल्पांचं जे गाजर दाखवलं जात आहे असं ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले। आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे फडणवीस सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली। खरं तर आज उत्तर जे आलेलं आहे ते उपमुख्यमंत्री महोदयांकडून आलेलं आहे। अपेक्षित हेच होतं की राज्याचे जे प्रमुख असतात साधारणपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं। कदाचित ह्या सिस्टीममध्ये ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये जास्ती पॉवर कोणाकडे हे आज आपल्याला स्पष्ट झालं असेल। फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, या मोबाईल फोनसाठी नव्हता। तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या। दोन वेगळे प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते। 2020 जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅब झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 एमओयू सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला। दरम्यान कोकणातल्या प्रस्तावित अशा रिफायनरी प्रोजेक्टवरून गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचंड राजकारण तापलेलं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक निर्धार केला की रिफायनरी ही महाराष्ट्रातच होणार असं त्यांनी आज ठणकावून सांगितलंय। गुंतवणुकीचा बाप म्हणजेच महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी असून 3 लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे तब्बल 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। या रिफायनरीला विरोध होतोय मात्र ही रिफायनरी महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही, एवढी सिंगल गुंतवणूक आणि त्याही गुंतवणुकीमध्ये 75% हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनींचा, इतकी सेफ गुंतवणूक, 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे। रिफायनरी होणारच आहे पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग, अशा चर्चा चाललेल्या आहेत। अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच, ती पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे। नाणार म्हणजे त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया, तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच। असं आहे, आता ती नाणार आहे का म्हापसू आहे का कुठली जागा आहे, काही गावं वगळणार काही गावं घेणार, पण तो करणार। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू असलेला जो सगळा सत्ता संघर्ष आहे तो सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टात कदाचित उद्या या सत्ता संघर्षाचा अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कुणाचा यावरून वाद सुरू आहे। पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला
तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्ता संघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध अशा याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली आणि आता याच खंडपीठाकडून कदाचित उद्या होणाऱ्या सुनावणीच्या दरम्यान अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 40 आमदारांच्या भवितव्याचा फैसला कदाचित उद्या येऊन भविष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरही मिळू शकतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या पक्षाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेवर गेली 2 दशकं निर्विवाद सत्ता मिळवलेल्या या संपूर्ण काळामधील घटनांच्या अनेक प्रकल्पांच्या बद्दलची चौकशी आता सुरू होणार आहे. मुंबई महानगरपालिकांच्या या कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी यासारख्या 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाच्या मुंबई महापालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि राज्यातल्या सत्ताधारी यांच्यातला जो संघर्ष आहे तो आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. पालिकेनं शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन्ही सभागृहात या संदर्भातली घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी कॅगनं दर्शवली आहे आणि लवकरच कॅगचं पथक पालिकेत दाखल होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेची कॅगकडून चौकशी होणार आहे. यात मुंबई पालिकेची जी चौकशी असेल ती कॅगकडून केली जाईल. 76 कामांची कॅगकडून ही चौकशी होणार आहे. कोरोना काळात विविध बाबींवर तब्बल 3,538 कोटींचा खर्च झाला. दहिसर इथं अजमेरा यांच्या भूखंडाची 349.14 कोटींना खरेदी झाली. ती खरेदीसुद्धा आता रडारवर आहे. 4 पुलांच्या बांधकामासाठी 1,496 कोटींचा खर्च झाला. तो खर्चही आता रडारवर असेल कॅगच्या. कोरोना काळात 3 रुग्णालयामध्ये मिळून 904.84 कोटींची खरेदी करण्यात आली होती. ही खरेदीसुद्धा आता स्कॅनरखाली आहे. शहरातल्या 56 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 2,286.24 कोटी रुपयांचा खर्च झाला. हा खर्चही आता पारदर्शकपणे दाखवावा लागेल. 6 सांडपाणी प्रकल्पांवरती 1,084.61 कोटींचा खर्च झाला. बघा, आकडे 1,000 कोटींमध्ये आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरती 1,020.48 कोटींचा खर्च झाला. हा सगळा खर्च 3 मलनिस्तारण प्रक्रिया केंद्रांसाठी 1,187.36 कोटींचा खर्च. या 1,000 कोटींच्या खर्चाची सगळी चौकशी कॅगच्या मार्फत केली जाणार आहे. नाही, जे काय असेल ते त्याच्यामध्ये कॅगचं चौकशी होईल आणि जे काय असेल ते समोर येईल. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो, कुठलीही चौकशी सूडबुद्धीने, आकसापोटी, राजकीय हेतूने केली जाणार नाही. त्यामध्ये पारदर्शकता असेल आणि त्यामुळे अहवाल चौकशी झाल्यानंतर, अहवाल आल्यानंतर पुढचं आपल्याला ते काही बोलता येईल. पीएमसीमध्ये गेले 2.5 वर्षांमध्ये जे आरोप होते भ्रष्टाचाराचे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. नाही, मी स्वतःच हाऊसमध्ये अनाऊन्स केलं होतं की कॅगचं स्पेशल ऑडिट केलं जाईल. त्या संदर्भातला टर्म्स ऑफ रेफरन्स तयार होतोय आणि ते करणार आहोत आम्ही. कॅग ऑडिट तर होतंच आणि मागणी केल्यावर तर वेगाने होईल. आणि मग या ऑडिटमध्ये जर काही दोष असतील, उणीवा असतील, काही चुका असतील किंवा भ्रष्टाचार असेल तर तो उघडकीस येईल. हो, आणि त्यामध्ये मला वाटतं की कॅगचं ऑडिट हे करणं हे कायद्याच्या अंतर्गत गरजेचंच आहे. डीजेचे तंबू बांधणाऱ्या लोकांना महानगरपालिकेचं कोविड सेंटरचं काम कसं मिळालं, कुठले डॉक्टर्स
पुरवण्याचं काम ज्या माणसाला मिळालं त्याच्याकडे एक्सपिरियन्स नसताना त्याला काम कसं दिलं. मला असं वाटतं ह्या सगळ्याचा या सगळ्यामध्ये समाविष्ट होईल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अकाउंट्समध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे, अकाउंट्समध्ये गोंधळ झालेला आहे, त्याची सुद्धा चौकशी कॅग करेल. त्याची सुद्धा आम्ही महानगरपालिकेला पत्र लिहून सांगितलेलं आहे की त्याची सुद्धा चौकशी व्हावी, त्या सगळ्याची चौकशी होईल. एवढं मात्र नक्की कॅगच्या माध्यमातून वीरप्पन गँगचा एन्काउंटर 100% होणार आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून तुफान अशी टीका करण्यात आलेली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ही टीका केलेली आहे. आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर ही पत्रकार परिषद घेत तुमचं वय किती, तुम्ही पक्षासाठी काय केलं असा सवाल म्हस्केंनी ठाकरेंना विचारलाय. स्वतःची योग्यता तपासा मग तुलना करा असा खोचक सल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय. आदित्य साहेबांचं जेवढं वय नाहीये ना, आदित्य ठाकरेंच्या वयापेक्षा जास्त वर्षे या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेत घातलेली आहेत. जीवाचं रान करून, जीवाची बाजी लावून हा पक्ष सांभाळलेला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे, आपण आपली तुलना मुख्यमंत्र्यांबरोबर करू नका. 1-to-1ची भाषा काय करता, आमचे एकटे उद्योगमंत्री आहेत ना, ते तुमच्याकरता खूप आहेत, ते तुमच्या सामोरे येतील. तुम्ही कोणाशी तुलना करायला जाताय, आपली योग्यता आधी तपासा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वाद रंगला दोन आमदारांमधला, एक आमदार बच्चू कडू आणि दुसरे रवी राणा. या सगळ्या वादावरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की माझ्या एका फोनवरती बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांनी असंही म्हटलंय की आपल्याला सरकार बनवायचं आहे, आपली इच्छा आहे की आपण युतीत यावं, त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. माझ्या या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, त्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप चुकीचे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्या आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले. बच्चू कडूंनी कोणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं, हे म्हणणंच चुकीचं आहे. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप लावणं हे चुकीचंच होतं. आणि माझी ही पक्की इन्फॉर्मेशन आहे की ही जे लोक त्या ठिकाणी गेले गुवाहाटीला, पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंवर विश्वास ठेवून ते सगळे लोक गेले. काल मी स्वतः आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही दोघांनी श्री बच्चू कडू यांना आणि श्री रवी राणा यांना दोघांनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं. रवी राणांनी आपलं स्टेटमेंट चुकीचं आहे मान्यही केलं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे. नंतर बच्चू कडूंशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता हा विषय संपलेला आहे. ज्या मातीत आपण जन्म घेतो त्या मातीच्या बद्दलची आत्मीयता आपल्या सगळ्यांना असते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावात ते पोहोचले आणि गावकऱ्यांसाठी हा एक अतिशय आनंदाचा क्षण होता. गावकऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं धूमधडाक्यात स्वागत केलं. एकनाथ शिंदेंनी ग्रामदैवत उतेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री तब्बल 400 पायऱ्या चढून डोंगरावरती आले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते. खरं तर याच छोट्याशा गावातला आज एक मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला, याचं कौतुक या गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज दिसत होतं.